पवन गांव में होने वाला बुचड़खाना कोर्ट के आदेश के बाद उमरेड रोड पर सुरगांव में हो रहा है। इसका वारकरी संप्रदाय ने विरोध किया है। इसे लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ राजू पारवे की बैठक हुई। मुख्यमंत्री ने कलेक्टर को निर्देश दिए। पूर्व विधायक राजू पारवे ने कहा कि वे इसके खिलाफ सुप्रीम कोर्ट में वकील नियुक्त करेंगे और सभी संगठनों के माध्यम से कोर्ट में पैरवी करेंगे। सुरगांव के बुचड़खाने के आदेश पर रोक लगाई जानी चाहिए, साथ ही हम अदालती लड़ाई भी लड़ेंगे क्योंकि यह अदालत के आदेश से हो रहा है। लेकिन यह बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि हमें वकील नियुक्त करने का समय आ गया है। अगर यह बुचड़खाना बना तो पहला बलि मेरा जाएगा, ये कहना है ओमदेव महाराज चौधरी का। देखते हैं उनका क्या है कहना। आज या जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदाय इथे आला होता आणि विषय होता की जो कत्तलखाना अगोदर पाहुणगावला जो होणार होता तो नंतरच मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी तो कॅन्सल केला, तो परत एकदा कोर्टाच्या निर्णयानुसार माझ्या विधानसभेमध्ये सुरगाव या ठिकाणी लावण्याचं पत्रक काढलं। आम्ही त्यांचा विरोध म्हणून आज सर्व वारकरी संप्रदायावर मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर आणि NMRDC अधिकाऱ्यांना आदेश दिला की हा जो कत्तलखाना इथे जो ते म्हणताय की इथे झाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी नकार दिला। दुसरी बाब ही पण सांगितली, ज्या कोर्टाच्या निर्णयानुसार हा इथे होणार आहे त्याला विरोधसुद्धा म्हणून एक सुप्रीम कोर्टामध्ये वकील आम्ही लावत आहोत। त्याचा विरोध प्रत्येक सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हा जो होत आहे, मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण या सगळ्या लोकांना आश्वस्त केलं की या कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कत्तलखाना इथे होणार नाही। जर यदा कदाचित असं होणार असेल तर आम्ही सर्व लोक रस्त्यावर उतरू, पण आज जी चर्चा झाली त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की इथे कुठल्याही परिस्थितीत तो कत्तलखाना इथे होणार नाही। सुरगाव येथे जो कत्तलखाना चालू होणार आहे तो कत्तलखाना पूर्णतः त्या कत्तलखान्याला स्थगिती यावी, ह्या निवेदनाकरता ह्या विनंतीकरता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आलो आणि त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिला, पण आज आम्हाला वकील करण्याची त्या ठिकाणी वेळ येत आहे। हे एक फार मोठं आमचं दुर्दैव्य आहे संस्कृतीचं आमच्या, कारण संस्कृतीची हानी आहे। आता कोर्टाचं न्याय काय लागतो काय नाही हे आम्हाला माहीत नाही, पण हा कत्तलखाना होणार नाही आणि जर होत असेल तर सर्वात पहिली बळी ही माझी चढणार, तिथे कोणत्या जनावराची चढणार नाही। पहिला वारकरी म्हणून बळी माझी चढेल, त्याच्यानंतर असे अनेक बळी ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिल्या जातील, तेव्हाच कुठंतरी एखाद्या नीर अपराध पशुचा बळी दिल्या जाईल। ह्या ठाम भूमिकेवर आम्ही आहोत आणि कोर्टाकरता आम्ही तयार आहोत। कत्तलखाना होणार नाही, कदाचित त्या भागातून तो दूर होईल सुरगावातून, परंतु हा कत्तलखाना आपल्या विभागात कुठंतरी होणार आणि हेच लोक त्यांना परवानगी देणार। आमच्या माननीय त्या ठिकाणी आदरणीय आमचे राजू भाऊ यांच्याकडून आम्हाला कळलं की हे जे काही आहे यांचं मुख्य जे असतात ते मुख्यमंत्री साहेब असतात। आज आमचे शिंदे साहेब आहेत, कदाचित होऊ नये दुसरा मुख्यमंत्री आलं तर त्यांनी कदाचित दुसरी जागा निवडली। पुन्हा पुन्हा आम्ही वारकरी ह्या जागेकरता आणि ह्या विरोधाकरता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रस्त्यावरच यावं की हे आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाला करायचा आहे। हा पूर्णतः त्या ठिकाणी कत्तलखाना होणारच नाही आमच्या विदर्भामध्ये, याकरता आम्ही कठोर भूमिका घेणार आहोत आणि येत्या 15 दिवसात जर याचा निर्णय आमच्या हाती जर आला नाही तर पूर्ण विदर्भामध्ये क्रांती उठेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट। उत्तर नागपुर MIM अध्यक्ष सलीम खान साहब को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक कमर अंसारी, गनी शेख उर्फ राजू, कौसेन सिद्दीकी, यूसुफ अंसारी,